नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीच्या आजच्या बातमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समिती अहवालावर मोठा खुलासा समोर आला आहे। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रात नाही। मराठा समाजाचं कुणबी किंवा मागास वर्गीकरण राज्य आयोगानं करावं असं समितीने म्हटलेलं आहे। निजाम दस्ताऐवजामध्ये वैयक्तिक नोंदींऐवजी जात तपशिलाच्या नोंदी मिळाल्याची माहिती देखील मिळते। त्या नोंदी शोधल्यास समाज मागास असल्याचा दावा करता येईल असं देखील शिंदे समितीने म्हटलंय। त्यामुळे शिंदे समितीच्या अहवालातील हा मोठा खुलासा म्हणावा लागेल। तर शिंदे समितीच्या अहवालात काय? जी व्यक्ती मागास आहे त्याच व्यक्तीला जात प्रमाणपत्र मिळावं, बिनदिक्कतपणे जात प्रमाणपत्र जारी करू शकत नाही। सर्व कुणबी मराठा आहेत किंवा सर्व मराठा कुणबी आहेत असा कोणताही निष्कर्ष काढण्याची कार्यकक्षा ही समितीची नाही। 1967 पूर्वी किंवा निजाम राजवटीतील नोंदवलेले कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातीचे तपशील असलेले 47 सार्वजनिक दस्तऐवज शोधले हे नवीन नसून जुनेच पुरावे आहेत। 1986 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत 37,43,501 कुणबी जात प्रमाणपत्र, 281 कुणबी मराठा, 3,360 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आली। ऑक्टोबर 2023 नंतर 45,856 कुणबी, 617 कुणबी मराठा आणि 501 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आली। सार्वजनिक दस्ताऐवजामध्ये कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीचे पुरावे सापडल्याची संख्या 54,81,400 इतकी आहे। हैदराबाद भेटीदरम्यान निजाम राजवटीच्या महसुली नोंदी, इनाम आणि सनद इत्यादी दस्ताऐवज शोधले गेले। सरकारनं ही कागदपत्र प्राप्त करावीत जेणेकरून जात प्रमाणपत्रासाठी त्याचा फायदा होईल। तर निजाम राजवटीच्या 1881 जनगणने अभिलेखामध्ये वैयक्तिक नोंदी आढळल्या नाहीत, मात्र त्यावेळच्या जातीचे तपशील आहेत। त्या नोंदी शोधल्यास मराठवाड्यातील रहिवाशांना कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी मागास असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात करता येईल। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास असं वर्गीकरण करणं समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण हे राज्य मागास वर्ग आयोगानं करावं। त्र्यंबकेश्वर देवस्थानकडे जातीचे तपशील असलेले वंशावळी आढळले आहेत, हा पुरावा व्यक्तिशः सादर केला जाऊ शकतो। मात्र देवस्थानकडचे तपशील सार्वजनिक दस्ताऐवजाचे वैशिष्ट्य ठरू शकतात असं समिती मानत नाही। संस्थानांकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावीत। त्या आधारे मागासलेपणाचा दावा करून कुणबी, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करू शकेल असं या शिंदे समितीच्या अहवालात म्हणण्यात आलंय।